पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय आणि त्या अनुषंगानं आता ओपिनियन पोल देखील समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचं सरकार येणार आणि योगी आदित्यनाथच मुख्यमंत्री होणार असा ओपिनियन पोल समोर आलेला आहे. झी न्यूज डिझाईन बॉक्सचा हा ओपिनियन पोल आहे. यात भाजप आघाडीला 245 ते 267 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर सपा 125 ते 148 जागांपर्यंत मजल मारू शकते असं ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय. तर बसपाला अवघ्या 5 ते 9 जागी यश मिळू शकतं. काँग्रेसला देखील 3 ते 7 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. तर इतर पक्षांना 2 ते 6 जागा मिळू शकते. उत्तर प्रदेशातलं चित्र आपण बघतोय. ओपिनियन पोलचा हा अंदाज समोर येतोय ज्याच्यामध्ये भाजपची पुन्हा एकदा सत्ता येईल असं ओपिनियन पोलमधून अंदाज वर्तवला जातोय. भाजपला 245 ते 267 पर्यंत जागा मिळू शकतात. सपा 125 ते 148 जागांपर्यंत मजल मारू शकते. काँग्रेस अवघ्या 3 ते 7 जागांवरती टिकाव धरू शकते. तर इतर पक्ष अपक्ष आहे ते 2 ते 6 जागांवरती यश मिळू शकतात. बसपा देखील अवघ्या 5 ते 9 जागांवरती यश मिळवू शकतं अशी माहिती समोर येते. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्या सोबत आहेत. रामराजे, काय सांगतायत ओपिनियन पोल? रेश्मा, पहिला मुद्दा म्हणजे की बहुमतासाठी 203 जागांची गरज आहे आणि इथं जो ओपिनियन पोल करण्यात आलेला आहे झी न्यूज आणि डिझाईन बॉक्सच्या ओपिनियनुसार, त्यानुसार भाजपला बहुमत मिळताना दिसते. म्हणजेच की 250 आसपास जागा या हमकात मिळत आहेत. मग रेश्मा, याच्यामध्ये जागा किती कमी होत आहेत? विद्यमान आहेत जागा 303 मधून साधारणतः 50 ते 55 जागा कमी होताना दिसत आहेत. आणि या जागा कुठे कमी होत आहेत आणि त्या कोणाच्या खात्यात जात आहेत हे सुद्धा फार गरजेचं आहे. ज्या ठिकाणी जो जाट बेल्ट म्हटला जातो, शेतकऱ्यांचं आंदोलन जिथे चाललं होतं, त्या भागामध्ये या जागा कमी होताना त्या दिसत आहेत. आणि त्या जागा कोणाला जात आहेत? तर समाजवादी पक्षाला जात आहेत. म्हणजेच की जे मुझफ्फरनगरची दंगल झाली होती, तिथं ध्रुवीकरण झालं होतं. कुठेतरी मुस्लिम आणि किसान, शेतकरी हे दोघं जण एकत्र आल्यामुळे हा परिणाम झालेला आहे का हे मात्र याच्यामधून दिसून येत आहे. तर समाजवादी पार्टीला 1,625 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे की आपण जर मागील वेळेस जर पाहिलं तर समाजवादी पार्टीला केवळ 49 जागा होत्या. 1,625 म्हणजे की जवळपास 75 ते 80 जागांची बढत समाजवादी पक्षाला मिळताना आपल्याला दिसते. याच बेल्टमध्ये जो पश्चिम युपी आहे, ज्याला जॅटलँड म्हणलं जातं, ज्याला शुगर बेल्ट म्हटलं जातं, जिथे शेतकरी संघटना सक्रिय आहेत, तिथे समाजवादी पार्टीकडे काहीसे जे जागा आहेत ते वळताना दिसून येतात. तर बसप हा महत्वाचा आहे, कारण दलित मतदार कोणत्या पक्षाकडे जाईल तो टर्निंग पॉइंट ठरणार आहे. तर बसपकडे इथे सीट जे आहेत ते कमी दिसून येत आहेत. मागील वेळेस बसपकडे 15 सीट होत्या, यावेळेस मात्र 5 ते 9 दरम्यान सीट दिसत. म्हणजे की मायावती कुठेतरी सक्रिय नाहीत आणि म्हणून या सीट कमी होत आहेत. परंतु मुद्दा पुन्हा आणखी तोच उरतो की मायावती सक्रिय नाहीत म्हणून जर जागा कमी होत असतील तर मग त्या जागा कोणाकडे जाणार हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. काँग्रेसचं मात्र इथं पानिपत होताना आपल्याला दिसून येते. काँग्रेसच्या मागील वेळेस 7 जागा होत्या, परंतु आता ते 3 ते 7 म्हणजे की 7 पेक्षा सुद्धा खाली येऊ शकते. खरं तर प्रियंका गांधी आपल्याला माहित आहे की सक्रिय झालेल्या आहेत. मग लडकी हूं लढ सकती हूं वातावरण निर्माण केलेलं आहे. परंतु मग ध्रुवीकरण म्हणजे की मतामध्ये विभाजन जे होते, समाजवादी पक्षाच्याच मतामध्ये ते विभाजन होते. भाजपच्या मताला धक्का लागत नाही हे याच्यावरून सिद्ध होते. आणि जे की अपक्ष जे आहेत ते 2 ते 6 सीट जे आहेत ते मिळवताना दिसून येत आहेत. म्हणजे की योगी आदित्यनाथ यांच्यावर पुन्हा एकदा युपीच्या जनतेने विश्वास दर्शवलेला आहे का हा एक प्रश्न आहे. आणि त्यासाठी पण कोणते मुद्दे असणार आहेत? म्हणजे की ते वाराणसीचा बदलणारा कायापलट आहे का अयोध्येमध्ये बनणार राम मंदिर आहे का, जे बनवले जातात रस्ते युपीमध्ये ते आहे, चारधामचे रस्ते जोडले जातात ते तो मुद्दा आहे का, पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण म्हणजे की ज्या पद्धतीनं अब्बाजान सारखे वक्तव्य करण्यात आले होते भाजपकडून, आणि जे काही जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या अगोदर 70% प्रचार जो आहे तो भाजपनं पूर्ण केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आघाडी जी आहे ते भाजप दिसून येते, त्याचा परिणाम हा आकड्यामधून दिसून येतो आपल्याला. रेश्मा निश्चित. रामराजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे